विभिन्न वेब पोर्टलों के साथ ही कार्यालय में लंबित सभी आवेदनों का निपटारा कल से शुरू हो रहा है। सेवा पखवाड़े में किया जाना लगभग तय किया गया है। अतिरिक्त संभागीय आयुक्त माधवी खोड़े चावरे ने आज यह निर्देश दिया है कि जिला और तालुका स्तर पर कार्यक्रम आयोजित किए जाए। संभागीय आयुक्त कार्यालय में हुई आज की बैठक में उन्होंने नागपुर संभाग के सभी 6 जिलों के कलेक्टरों से संपर्क किया। निर्देश दिया गया कि कल से शुरू हो रहे सेवा पखवाड़े में सभी जिलों में लंबित आवेदनों का 100% निस्तारण किया जाए। संभाग आयुक्त कार्यालय में आज हुई बैठक में अपर आयुक्त के साथ नागपुर के कलेक्टर विपिन इचनकर, भंडारा के कलेक्टर संदीप पाटिल, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सहायक आयुक्त मिलिंद सालवे, सहायक आयुक्त आशा पठान उपस्थित थे। इस बैठक में संभागीय आयुक्त ने बताया कि हर जिले ने अलग अलग रचनात्मक योजनाएं बनाई हैं ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि कोई देरी ना हो सके। नागपुर कलेक्टर डॉक्टर विपिन इचनकर ने कहा कि इस अभियान को सफल बनाने के लिए हर सकल में एडमिनिस्ट्रेशन एंड डोर स्टेप नामक एक पूरक गतिविधि लागू की जा रही है। महाराष्ट्र शासनाने नुकताच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा हा जाहीर केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही उद्या 17 सप्टेंबर पासून होत आहे। ह्या पंधरवड्यामध्ये 10 सप्टेंबर 2022 पर्यंतचे जेवढे प्रलंबित अर्ज असतील, मग ते आपले सरकार वेब पोर्टलवर असो किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत जे आपल्या शासकीय सेवा देण्यात येतात त्या, महावितरणाच्या विद्युत जोडण्या, DBT पोर्टल आणि इतर सेवा, फॉर उदाहरणार्थ नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरणाची नोंद घेणे, फेरफार प्रलंबित असतील तर ते, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र देणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अशा ह्या ज्या सेवा ज्या शासन आपल्याला प्रशासनामार्फत पुरवते, तर त्या सर्व नागरिकांचे ज्यांचे ॲप्लिकेशन 10 सप्टेंबरच्या आधीचे आहे ते येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढावयाचे आहे। आणि ह्या निकाली काढायची म्हणजे पंधरवड्याची सुरुवात जी आहे ती उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे। तर नागपूर जिल्ह्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये याची उद्यापासून त्याचा लॉन्च होणार आहे। तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की त्यांचे जर 10 सप्टेंबरपर्यंतच्या ज्या पण सेवांचे अर्ज प्रलंबित असतील तर ते निश्चितपणे निकाली येतील। तर तुम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जी पेंडन्सी आहे ती निश्चित पूर्णपणे निकाली निघेल अशी मी सर्व जनतेला विनंती करते आणि आवाहन करते की हा जो आपला सेवा पंधरवडा आहे याचा पुरेपूर लाभ घ्या। धन्यवाद। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।